श्री स्वामी समर्थ बखर भाग 34 अभाविक गृहस्थाची गोष्ट। एके दिवशी महाराजांची स्वारी अक्कलकोटास वडाच्या झाडाखाली असताना तब्येत जरा कडक झाली होती, त्यामुळे ते कोणाला दर्शनास येऊ देईनात। जवळच एक अभाविक गृहस्थ बसला होता, तो म्हणू लागला, काय हो हे साधू म्हणवतात आणि मग यांना असा राग वगैरे कशाला यायला पाहिजे। महाराजांनी त्याला त्यावेळी काही उत्तर दिलं नाही। पुढे 15 दिवसांनी त्याच वडाखाली माटेबुवा यांचं कीर्तन असल्यानं 400-500 लोकांचा समुदाय जमला होता। यावेळेस त्या गृहस्थाच्या प्रश्नाचा निकाल महाराजांनी केला। महाराज म्हणाले, मला राग असता तर इतक्या लोकांची भाजी करून खाल्ली असती। हे वाक्य स्वामी खूप वेळा म्हणाले। श्रींचा असा नियम होता की कोणतंही वाक्य तोंडातून निघालं म्हणजे 5-10 वेळा तरी ते म्हटलं जाईल। स्वामी पूर्ण दयाळू असून आपल्या भक्तजनांचं संरक्षण ते करीत असत। कधी कधी ते रागात असत, पण तो काही खरा राग नसे। राव व रंक महाराजांना सारखेच होते, किंबहुना रंक त्यांना जरा जास्त प्रिय असे। श्री स्वामी समर्थ बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ।